आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळ परिसर धुरडामुक्त होणार का? सामान्य नागरिकांचा सवाल. वयोवृद्ध महिला, पादचारी, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका. चिकोडी तालुक्यातील बेडक्याळ हे गाव कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील सर्वात महत्वाचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावातून दररोज कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातून शेकडो वाहनांची वाहतूक होते. या परिसरात बेडकिहाळ, शमनेवाडी ही दोन गावं जुळी गावं आहेत. या ठिकाणी बालवाडीपासून ते वैद्यकीय शिक्षणापर्यंत उच्च शिक्षण कॉलेज महाविद्यालय आहेत. शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातून दररोज हजारो विद्यार्थी येतात. शिवाय साखर कारखान्याला ऊस वाहतूक तितक्याच मोठ्या संख्येने होत असते. सध्या बेडकिहाळ ते सर्कल व सर्कलपासून बोरगाव रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या रस्त्यावर धुरळ्याचे साम्राज्य पसरले आहे. सकाळ सायंकाळी व्यायामासाठी येणाऱ्या वयोवृद्ध महिला व विशेष करून विद्यार्थ्यांना या वाहतुकीमुळे होणाऱ्या धुरळ्याने दमा, खोकला, डोकेदुखी तसेच डोळ्यांचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. आज बेडकिहाळ परिसरामध्ये शेकडो वाहनांची वर्दळ वाढल्यामुळं धुरळामुळं बरेच लोकांची तब्येत वगैरे त्यांचं बिघडत चाललेलं आहे. आणि वयस्कर लोक जे आहेत ते विशेष करून दवाखान्यामध्ये जास्तीत जास्त दिसत आहेत. या संदर्भात आपण काय सांगू शकाल? कारण हा रस्ता म्हणून म्हणजे हे झालेला क्रॅक झालेला आहे आणि इकडं रस्त्याचे हे रस्त्यामध्ये वाहतूक पण वाढलेली आहे. इकडं फॅक्टरी असल्याकारणानं फॅक्टरीचे दोन तीन फॅक्टरी असल्याकारणानं त्या फॅक्टरीला जाणारी वाहनं त्याचप्रमाणे मोटरसायकली, चारचाकी वाहनं ही वाढलेली असल्याकारणानं त्याचा धुळा हा फार रस्त्यामध्ये येतो आणि तो वयस्क माणसांना म्हणा, लहान मुलांना म्हणा, श्वासोश्वासाला त्रास होतो. त्यांचं आरोग्य बिघडतं आहे, वरच्यावर आरोग्य पण बिघडतं आहे त्यांचं. त्यांना मग औषधं वगैरे घ्यायला लागतात, डॉक्टरकडे जायला लागतं आहे. ही परिस्थिती आता सध्या फार झालेली आहे. शासन कमी होते, आता हे फार झालं वाढलेलं आहे. धुळा कमी होण्यासाठी काय करावं लागणार आहे? धुळा कमी होण्यासाठी पहिला ही रस्त्याची दुरुस्ती करायला पाहिजे. दोन्ही बाजूला साईड पट्ट्या करून त्याने रस्ता दुरुस्त करायला पाहिजे. हा रस्ता अकुड आहे. दोन बाजू केलेले असलं तरी देखील रस्ता अकुड असल्याकारणानं वाहनही रस्त्याच्या खालच्या बाजूला येतात आणि ते धुळा जास्त होतो. त्यामुळं रस्त्यावर डांबरीकरण करायला पाहिजे. दररोज संध्याकाळच्या वेळेला बरेच वयस्कर वृद्ध वगैरे वॉकिंगसाठी जात असतात बेडकिहाळ टू सर्कल वगैरे या परिसरात. आणि सायंकाळच्या वेळी बरेच वाहन ऊस वाहतूक असल्यामुळं धुळ्याची दबाव वाढल्यामुळं श्वासोश्वासाला प्रॉब्लेम होत आहे. काय होत आहे? जरूर होत आहे. आता आम्ही मास्क वगैरे घालून फिरायला जातो. याचं कारण म्हणजे धुळ्याचंच कारण. धुळ्यामध्ये श्वासोश्वासाला फार त्रास आहे. यासाठी लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी रस्ता करून धुळा मुक्त करावे. आज बेडकिहाळ परिसरामध्ये कारखान्यांची संख्या जास्त असल्यामुळं या ठिकाणी दररोज शेकडो ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, त्यानंतर ट्रकच्या संख्या वाढल्यामुळं या ठिकाणी रस्ताही पूर्णपणे खराब झाल्यामुळं धुळाची जी संख्या आहे ती वाढलेली आहे, दबाव वाढलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी वयस्कर वृद्ध वगैरे सकाळी वॉकिंगला जात असताना त्यांना सकाळी वॉकिंगला जात असताना त्यांना धुळल्यामुळं त्रास होत आहे, दम्याची समस्या होत आहे. यामुळं दवाखान्यामध्ये अशा बरेच पेशंट या ठिकाणी दिसत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी दररोज वॉकिंग जाण्यासाठी काही नेतेमंडळी आहेत या ठिकाणी वयस्कर आहेत. आपण प्रमोद पाटील यांच्याशी थोडंसं या संदर्भात जाणून घेऊया. प्रमोद, या संदर्भात आपण काय सांगू शकाल? धुळ्याचं प्रमाण तर वाढलेलंच आहे, कारण रस्ता हा रहदारीचा आहे. बेडकिहाळ एक सेंटर पॉइंट असल्याकारणानं चारी बाजूनं या बेडकिहाळ वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी सकाळच्या वेळेला धुळ्या शाळेला जात असतात. या ठिकाणी सुरक्षेच्या विचार केला आणि आरोग्याच्या विचार केला तर रस्ता होणं ही गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर दोन्ही बाजूला फुटपाथची गरज या ठिकाणी अत्यावश्यक आहे, कारण बेडकिहाळ स्टँडपासून अगदी सर्कलपर्यंत जर फुटपाथ निर्मिती झाली या ठिकाणी तर बऱ्याच प्रमाणात हा जो काय धुळ्याचा प्रॉब्लेम आहे हा कमी होऊ शकतो. याच्यामध्ये काही युवक मंडळांना मी म्हणजे त्यांचं धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी, कारण या धुळ्यावर नियंत्रण करण्यासाठी या मंडळांच्या माध्यमातून ह्या डिव्हायडरच्या मध्यभागी
झाडं लावण्याचं काम काही मंडळांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं धुळीचं प्रमाण कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे. तर याचबरोबर मी आता ज्या पद्धतीने सांगितलं की फुटपाथ जर झाला आणि हा रस्ता झाला तर या धुळ्यावरती कंट्रोल होऊन सगळ्याच दृष्टिकोनातून आरोग्याला सुद्धा त्रास होणार नाही आणि फुटपाथमुळं अपघात सुद्धा होणार नाही, त्याने मुलांना सुद्धा चांगलं होईल. हा परिसर विशेष करून शिक्षण क्षेत्रासाठी नावाजलेला परिसर आहे. बरेच कारागा मागून बारवाड या परिसरातील बरेच शेकडो हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. त्यांना शिक्षण शाळेला पोहोचण्यासाठी बरेच या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहे. या संदर्भात आपण तर या असेल त्या परिस्थितीने त्यांना शिक्षण घेणं हे कर्म प्राप्त असल्यामुळं त्या पद्धतीने त्यांची सुविधा आपण करून देण्यासाठी ज्या ज्या म्हणजे गोष्टी करायला लागतात त्या लोकप्रतिनिधींनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठीच असतात. त्यांच्यापर्यंत आम्ही समस्या मांडल्यानंतर त्यांनी सोडवणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. तर त्यांनी या समस्येवरती गांभीर्याने लक्ष देऊन आता हा तुम्ही जो आज हे उपक्रम राबवला म्हणजे एक प्रश्न तुम्ही घ्यायला लागला आहे त्याच्या माध्यमातून ही बातमी बघितल्यानंतर तरी आणि जागा व्हावं आणि लोकप्रतिनिधींनी याकडं गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ याच्यामध्ये निधीचं उपलब्धता करून आमदारांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे काम करून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपल्यासोबत या समोर प्रमोद पाटील विजयसागरी शिवाजी पाटील या ठिकाणी आपल्यासोबत धुळ्यासंबंधी त्यांची मनोगत व्यक्त करून काही सूचना देखील लोकप्रतिनिधींना केल्या आहेत आणि बघूया पाहून थोडं बघूया आपण लवकरात लवकर ही रस्ता वगैरे होण्यासाठी प्रयत्न करतील का लोकप्रतिनिधी. आज या ठिकाणी धुळ्यासंदर्भात आपण एक मोहीमच राबवत आहोत महानगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून. बाकी प्रसिद्धी झाल्यानंतर तरी किंवा लोकप्रतिनिधी लवकरात लवकर भेडकाळ सर्कल रस्ता डांबरीकरण कदाचित करतील असे अपेक्षा व्यक्त करून मी आज या ठिकाणी बेडकळ प्रतिनिधी म्हणून कृष्ण आर्गे कॅमेरामन अभिजित लट्टे सह. तेव्हा लवकरात लवकर रस्ता काम करून परिसर प्रदूषण मुक्त करावा अशी मागणी पादचारी नागरिक करत आहेत. महानकर न्यूज साठी बेडकळहून कृष्ण आर्गे.